अपराधी अभिषेक उर्फ भांजे गुलाबी की हत्या के बाद से पाजपाली के अपराधियों में गैंगवार आरंभ हो गया है। भांजे की हत्या से संतप्त उसके साथियों ने आरोपियों के मित्र पर सदर के विसे चौक के पास जानलेवा हमला कर दिया। दिन दहाड़े हुई इस वारदात से पुलिस में खलबली मच गई। जख्मी 26 वर्षीय संजय गजानन सिन्हा है। आरोपी मंगेश चिरोडकर और उसके दो साथी बताए जाते हैं। शुक्रवार दोपहर 4:30 बजे अदालत परिसर से रवाना होने के बाद संजय विसे चौक के पास स्थित चाय की टपरी पर खड़ा था। उसी वक्त मंगेश बाइक पर ट्रिपल सीट सवार होकर आया। उसने धारदार हथियार से हमला करके संजय को जख्मी कर दिया। उसे जख्मी करके आरोपी फरार हो गए। वारदात का पता चलने पर सदर पुलिस मौके पर पहुंची। उसने संजय को अस्पताल पहुंचाया। इस मामले में पुलिस आरोपी मंगेश उर्फ मंग्या चिरुटकर और अभिषेक उर्फ घोड़िया नांगलवार को गिरफ्तार किया गया है। साथ ही हर्षे उर्फ अक्षय नामक आरोपी फरार है। आपको बता दें कि प्रेम प्रकरण को लेकर चल रहे विवाद में 11 फरवरी की रात पाजपाली थाने के तहत पंचकुआ हनुमान मंदिर के पास 23 वर्षीय अभिषेक उर्फ भांजे पर रोहित नाहरकर, शाम कुसेरी, राजकुमार और लाचलवार ने हमला कर दिया था। उपचार के दौरान भांजे की मौत हो गई थी। यामध्ये सदर पोलीस ठाण्याअंतर्गत फिर्यादी नामक गोलू उर्फ संजय सिन्हा आहे। तो राहणारा नाईक तलाव बांगलादेश येथील आहे, पाचपावली एरियामधला। ते काही कामांनिमित्त इकडे सदर एरियामध्ये आले होते त्यांच्या मित्रासोबत, आणि चहा पिण्याकरिता व्ही सी ए चौक येथे आले असता तिथे त्यांच्याच एरियामधील काही ओळखीचे मित्र किंवा त्यांच्या ओळखीचे वस्तीमध्ये राहणारे जे आहेत काही अज्ञात इसम, त्यांनी त्यांच्यावर जुन्या वादावरून त्याच्यावर हल्ला केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये त्याला एका मांडीला म्हणजे पायाच्या मांडीला चाकूने एक वार करून जखमी केलेला आहे। तर यामध्ये पुढील तपासामध्ये आपल्याला आणि त्याच्या दिलेल्या रिपोर्टवरून आपण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यावरून अद्यापपर्यंत दोन आरोपी त्यांना आपण अटक केलेली आहे। त्यामध्ये एका आरोपीचं नाव आहे मंगेश उर्फ मंग्या सुरेश चिरुटकर, वय वर्ष 20, राहणारा इंदिरा मातानगर। आणि दुसरा एक आहे अभिषेक उर्फ घोडा गणेश कांगलवार। अशा दोन आरोपी त्यांना अद्यापपर्यंत आपण अटक केलेला आहे। तसेच यामध्ये वापरण्यात आलेला चाकू आणि इतर आपण चाकू वगैरे जप्त केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। यामध्ये अधिक इन्व्हॉल्व असलेले जे इतर आरोपी आहे त्यांचा आपण शोध घेत आहोत। अधिक तपास सुरू आहे याच्या। हां, यामध्ये जे आपण अटक केलेला आरोपी आहे याच्यामध्ये मंगेश उर्फ मंग्या म्हणून जो चिरुटकर आरोपी आहे तो रेकॉर्डवरील क्रिमिनल आहे। त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत। जो नाबालिग असतानाच्या सुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत। आणि जो दुसरा आरोपी सुद्धा अटक केलेला आहे अभिषेक, याच्यावर सुद्धा एक गुन्हा दाखल आहे। त्यांचा जुना वाद आहे याच्यामधला वस्तीमधले आहेत त्यावरून झालेला आहे। अद्यापपर्यंत आपण निष्पन्न करत आहोत, कारण की याच्यामधील जो जखमी आहे त्याचं संपूर्ण आपण विचारपूस करणे आणि इतर तपास बाकी आहे। तो सध्या उपचार घेत असल्यामुळे आपण अधिक तपास करतो। जखमी आहे याच्यामध्ये गोलू उर्फ संजय सिन्हा, राहणार मराठा चौक इथला आहे त्याला। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।